असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, मोस्ट ऑफ द टाइम आपण पटकन एखाद्याबद्दल चांगलं वाईट मत बनवून घेतो, अगदी लगेचच। एखाद्या प्रसंगी समोरची व्यक्ती अमुक पद्धतीने वागली तर त्याचं काहीतरी रिझन असू शकतं ना, पण याचा विचार आपण नक्कीच करायला हवा। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूया। तहान भुकेने अगदी व्याकुळ खामाने चिंब झालेले तुम्ही बऱ्यापैकी सावलीत असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतंय का हे बघताय। तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का असं विचारते। त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल? त्या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत होईल? ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायला इशारा करते। तुम्ही लगबगीने तिथे जाता, पण नंतरची 15 मिनिटं तिथे कोणीच येत नाही। आत्ता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार आहे। थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते, सॉरी मला जरा थोडा उशीरच झाला, पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलंय। आत्ता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे? तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे यात साखर तर अजिबातच नाही आहे। आत्ता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल? तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते, तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी जास्त गोड आवडत असेल याचा विचार करून मी मुद्दामच आधीच साखर घातली नाही आहे। आत्ता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालंय? मग विचार करा, अवघ्या 15 ते 20 मिनिटात तुम्हाला तुमची मतं, तुमचे आडाखे भरभर बदलावे लागतात। अगदी सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं चुकीची ठरू शकतात। तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं योग्य आहे का? जर नाही, तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणं योग्य नाही का? असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंत ते चांगले असतात, नाहीतर वाईट। गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात, तेव्हा एकमेकांना समजून घ्या म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत। इंटरेस्टिंग आहे ना? त्यामुळं मत बनवताना घाई करू नका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।